आता या सीझनला बाजरी पेरणार आहे, तर बाजरी पेरण्यासाठी मी आरसीएफचं बायोला जैविक बायोला वापरणार आहे. दीड किलो बाजरीसाठी 35 मिली बायोला वापरणार आहे. धन्यवाद. मग आकाशन आहे ना. आणि बीज प्रक्रिया केल्यामुळे बाजरीची उगवण क्षमता एकसारखी चांगल्या प्रकारे होती आणि त्या उत्पन्नात सुद्धा 10 ते 20% वाढ होती. त्याच्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी बीज प्रक्रिया करूनच नंतर पेरणी करावी. आणि हे बीज प्रक्रिया केल्यानंतर सावलीत 10 ते 20 मिनिटं सावलीत असं सुकवावं आणि नंतरच पेरणीसाठी वापरावं. धन्यवाद.